मित्रों नमस्कार, मी राजीव खडसे भारी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्र हो, भारतीय डाक विभाग ग्रामीण डाक सेवक या पदासाठी आता एक भली मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. भारतीय डाक आणि ग्रामीण डाक सेवक शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर, डाक सेवक यांच्यासाठी 12,828 जागांकरता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ह्या 12,828 जागा आता डाक विभागामार्फत भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी कोणती पात्रता लागते ते आता आपण जाणून घेणार आहोत. तर मित्र हो, तुम्हाला असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आमच्या भारी माहिती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्र हो, भारतीय ग्रामीण डाक सेवक या पदासाठी किमान पात्रता जी आहे ती आहे 10वी उत्तीर्ण आणि तुम्हाला संबंधित भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. साधारणतः तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर संगणकहर्ता म्हणजे तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान आणि त्याचे सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. ज्या पद्धतीने MSCIT सर्टिफिकेट असतं किंवा CCC सर्टिफिकेट असतं अशा पद्धतीने सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तुम्हाला सायकल चालवता येणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जो काही वयाचा क्रायटेरिया आहे, जी काही वयोमर्यादा आहे ती आहे किमान 18 ते कमाल 40 वर्षापर्यंत. तर मित्र हो, तुम्ही पात्रता पुन्हा एकदा लक्षात घ्या, तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे संगणक ज्ञान अर्हता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर सायकल चालवता येणं गरजेचं आहे आणि तुमची जी काही वयाची मर्यादा आहे ती 18 ते कमाल 40 वर्षापर्यंत असणं गरजेचे आहे. यामध्ये अर्ज करण्याची शेवटची दिनांक जी काही आहे ती आहे 11 जून 2023 आणि तुमच्या अर्जात जर काही त्रुटी असेल, काही दुरुस्ती करायची असेल तर अर्ज दुरुस्तीची शेवटची दिनांक आहे 12 ते 14 जून 2023 पर्यंत. तर मित्र हो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भारी माहिती या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. मित्र हो, धन्यवाद.